नमस्कार, आज आपण भारतीय राजकीय व्यवस्था हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्यावर आपल्याला राजकीय व्यवस्थेवर पडणाऱ्या अन्य क्षेत्रांचा प्रभाव, भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य, व्यक्तीचे मूलभूत अधिकार, संसद शासन प्रणालीविषयीची माहिती, त्याचप्रमाणे भारतीय संसदेची रचना व कार्यपद्धती, संसदीय रचनेत पंतप्रधानांचे स्थान व कार्य, त्याचप्रमाणे भारतीय न्यायव्यवस्थेची रचना, स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना, महत्व व कार्य, या सर्व गोष्टी आपल्याला भारतीय राजकीय व्यवस्था हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, या आधीच्या घटकातून आपण प्रमुख राजकीय संकल्पनांची आणि राजकीय विचार प्रणालींची ओळख करून घेतली. यापैकी बऱ्याच संकल्पना व राजकीय विचार प्रणाली भारतीय राजकीय व्यवस्थेशीही संबंधित आहेत. भारतीय राजकीय यापैकी बऱ्याच संकल्पना व राजकीय विचार प्रणाली भारतीय राजकीय व्यवस्थेशीही संबंधित आहे. भारतीय राजकारणात त्या गुंतल्या आहेत. काही संकल्पनांच्या आधारावर आणि काही राजकीय विचार प्रणालींपासून प्रेरणा घेऊन भारतीय राज्यव्यवस्था उभी आहे. उदाहरणार्थ, उदारमतवाद व राष्ट्रवाद हे आपल्या राज्यव्यवस्थेचे आधारभूत घटक आहेत. काही विचार प्रणालींनी आपल्या शासनाचे ध्येय धोरणाला मार्गदर्शन केलं आहे, तर काहींच्या विरुद्ध आपल्या राजकीय पक्षांनी संघर्ष केला आहे. या घटकात जेव्हा आपण भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करू, तेव्हा एका दृष्टीने आपण मागील घटकात अभ्यासलेल्या संकल्पना व विचारांकडे पुन्हा एकदा, परंतु भारतीय संदर्भात पाहूयात. आपल्या राजकारणासाठी त्या किती प्रस्तुत आहेत हे देखील तपासून घेऊयात. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रहितास त्यापैकी कोणत्या विचार प्रणाली कार्य करणाऱ्या परंतु परस्परांवर अवलंबून असणाऱ्या घटकांचा समुच्चय म्हणजे व्यवस्था. मुळात व्यवस्थेची ही संकल्पना जीवशास्त्रातून घेतली आहे. आपल्या शरीराचे अवयव वेगवेगळी कार्य करतात, परंतु ते एकमेकांवर अवलंबून असतात. त्यातून मग शरीर व्यवस्था टिकून राहते, संकटावर मात करते, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेते आणि आपलं उद्दिष्ट साध्य करते. तसेच काहीसे राज्य व्यवस्थेत घडते. राजकीय व्यवस्था अधिकृतपणे मूल्यांचे वितरण करते. राज्य व्यवस्थेच्या धोरणाचा परिणाम म्हणून काही लोक श्रीमंत होतात, काही मोठ्या पदावर चढतात, काहींना मान सन्मान मिळतो तर काहींना अधिकार. इतरांना ही मूल्य कमी दिली जातात किंवा त्यांना त्यापासून वंचित ठेवलं जातं. आपले कार्य करताना राज्य व्यवस्थेतील विविध घटकांना सभोवतालच्या सामाजिक आर्थिक ताणतील विविध घटकांना सभोवतालच्या सामाजिक आर्थिक ताणतणावांना तोंड द्यावं लागतं. त्याची प्रतिक्रिया म्हणून ते आपले धोरण ठरवतात, कायदे करतात. साधारणपणे राज्य व्यवस्थेच्या सभोवताली तीन बाजूंकडून त्यावर दडपण येत असतं किंवा त्याला पाठिंबा मिळत असतो. त्या म्हणजेच बघा, पहिली आहे ऐतिहासिक परंपरांमधून, दुसरी आहे समाज व्यवस्थेकडून आणि तिसरी आहे अर्थव्यवस्थेकडून. त्यातून राज्य व्यवस्थेचा कार्यक्रम हा ठरत असतो. तर भारताच्या बाबतीत ते कसं घडतं तर ते पाहूयात. सर्वात पहिले आपण त्यामधली ऐतिहासिक परंपरा पाहूयात. बघा, भारतास 3000 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे. या इतिहासाचा वारसा म्हणून अनेक प्रश्न राज्य व्यवस्थेसमोर उभे राहतात. त्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध मागण्या वेळोवेळी पुढे येतात. उदाहरणार्थ, काही एका भौगोलिक सीमित राष्ट्र भारतात व्हावं ही भारतीय राज्य व्यवस्थेची भूमिका आहे. परंतु ते होताना त्यांचा चेहरा मोहरा कसा असावा, त्यातील प्रत्येक संस्कृतीच्या घटकांचे प्रतिबिंब त्यात किती पडावे, हे राष्ट्र एकात्म सर्व घटक समरस झालेले असे असावे की प्रत्येक घटकाची वेगळी ओळख असलेले बहुअंगी विविध सांस्कृतिक गुण अंगी असणारे राष्ट्र असावे. या प्रश्नांना धरून अनेक परस्पर विरोधी मागण्या राज्य व्यवस्थेपुढे मांडल्या जातात. या मागण्या कधी कधी उग्र रूप धारण करतात, तर कधी त्यातून प्रादेशिक स्वायत्तेची आंदोलने छेडली जातात. राष्ट्र बांधणीचे हे प्रश्न राज्य व्यवस्थेला सोडायचे आहेत. गेल्या 50 वर्षात या संदर्भात सातत्याने प्रयत्न चालू आहेत.
प्राचीन किंवा मध्ययुगीन भारतात फार मोठी लोकशाही परंपरा होती, तर लोकशाहीची रुजवात येथील लोकमाणसात झाली. तसे लोकशाहीचे हे रौप्य नवं आहे. त्याची पाळेमुळे समाजाच्या सर्व अंगात पुरेशी पसरली आहे असं नाही, परंतु त्यामुळेच या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा लोकांचा प्रयत्न राहिला आहे. बहुसंख्य जनता मागासलेली अशिक्षित असूनही मतदानातील तिचा सहभाग मात्र अधिक, याचं रहस्य यात दडलेलं आहे. त्यातून स्वतःच्या हक्काच्या जाणिवेतून अनेक मागण्या पुढे येताना दिसतात. सरकारने लोकास जबाबदार असावी, लोकाभिमुख असावी अशी अपेक्षा केली जाते. सरकारच्या अरेरावी विरुद्ध चळवळी होतात, राज्यकर्ते बदलले जातात. हा सर्व व्यवस्थेच्या लोकशाहीकरणाचा भाग आहे. आधुनिक काळात भारतात अनेक नव्या संस्था निर्माण झाल्या आहेत, नवे वर्ग उदयाला आलेले आहेत. उदाहरणार्थ सुशिक्षित मध्यम वर्ग, औद्योगिक कामगार वर्ग, उद्योजक व भांडवलदारांचा वर्ग, राष्ट्राजवळच्या मर्यादित साधनांतील आपला वाटा अधिक असावा यासाठी त्यांच्यात सतत स्पर्धा चाललेली असते. त्याला धरून अनेक प्रकारच्या मागण्या व्यवस्थेकडे केल्या जातात, तर व्यवस्थेच्या काही धोरणांना पाठिंबा दिला जातो. या संदर्भात व त्याला प्रतिसाद म्हणून राज्य व्यवस्थेला धोरण आखावी लागतात आणि किंवा कारवाई करावी लागते. त्यानंतर पुढे समाज व्यवस्था पाहूयात. बघा, भारतीय समाज हा गुंतागुंतीचा आहे. त्यात अनेक धर्म जातींचे लोक तर आहेतच, शिवाय ते विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, त्यांच्यात स्तर आहेत. अशा समाजाच्या खालच्या स्तरावरील लोकांनी वर चढण्याची धडपड करणे स्वाभाविकच म्हणावं लागेल. राज्य व्यवस्थेने विकासात त्यांना अग्रगण्याची धडपड करणे स्वाभाविकच म्हणावं लागेल. राज्य व्यवस्थेने विकासात त्यांना अग्रक्रम द्यावा अशी आग्रही मागणी देखील होताना दिसते. राखीव जागा, सवलती इत्यादी त्याचं व्यक्तिरूप आहे. राजकीय सत्ता संपादन करून सामाजिक प्रगती करण्याचे या गटांचे प्रयत्न राज्य व्यवस्थेत समजून घ्यावे लागतात. 20व्या शतकात भारतीय समाजास आधुनिकतेच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले आहे. त्यातून कुटुंब व्यवस्था, ग्रामीण पातळीवरील समाज व्यवस्था यांच्यात प्रचंड ताणतणाव निर्माण झाला आहे. त्यातून एकीकडे पूर्वीचे उपेक्षित वंचित घटक राज्य व्यवस्थेने त्यांच्या स्वातंत्र्यासाठी कायदे करावेत, योजना आखाव्यात अशी मागणी करतायत. तर या आग्रहामुळे ज्यांच्या हितसंबंधास बाधा पोहोचते ते राज्य व्यवस्थेने परंपरा उचलून धराव्यात असा आग्रह धरत आहेत. बदल शांततामय मार्गाने पेचप्रसंग निर्माण न होता घडून येतील असे मार्ग शोधणे राज्य व्यवस्थेस भाग आहे. त्या पार्श्वभूमीवर स्त्री मुक्ती चळवळ, धर्मांतर, धार्मिक मूलतत्ववाद आणि त्यांना राज्य व्यवस्थेची प्रतिक्रिया या गोष्टी पाहाव्या लागतील. त्यानंतर पुढे पाहूयात अर्थव्यवस्था. बघा, समाजाचं आधुनिकीकरण, लोकशाहीकरण आणि औद्योगिकीकरण या निदान भारतात एकाच वेळी चालणाऱ्या समांतर अशा चळवळी आहेत. एकमेकींवर त्यांचा प्रभाव पडणे नैसर्गिक आहे. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचं रूपांतर उद्योग प्रधान व्यवस्थेत होण्याची प्रक्रिया झपाट्याने होत होती. शेती क्षेत्र सुद्धा स्वयंचलित न राहता बाजारपेठेवर अवलंबून राहू लागलं आहे. त्यात भांडवली शेतीचा शिरकाव झालेला आहे. ही प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी आणि शेतीचं आधुनिकीकरण व्हावं यासाठी जमीन सुधारणा, कमाल जमीन धारणा, शेतमजुरासाठी किमान वेतन कायदा, रोजगार हमी योजना, सिंचन क्षमता वाढविण्यासाठी धरणांची मागणी, शेतमालाची हमी किंमत यांसारख्या मागण्या राज्य व्यवस्थेकडे करण्यात येत होत्या. तर दुसरीकडे औद्योगिकीकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी नियोजन, स्वदेशी उद्योगांना संरक्षण, उद्योगांचे राष्ट्रीयकरण किंवा राज्याने सार्वजनिक उपक्रम चालविणे यांसारख्या धोरणांचा पाठपुरावा केला जात होता. राज्यव्यवस्थेने समाजवादी समाज रचनेचे धोरण स्वीकारावे या मागणीकडे
या संदर्भात पाहिलं पाहिजे। त्यानंतर पुढे पक्ष व हितगट यांच्याविषयी माहिती घेऊयात। बघा ऐतिहासिक घटनाक्रमातून पुढे आलेल्या सामाजिक आर्थिक गटाच्या या मागण्या मांडण्याचे राज्यव्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम हितगट करतात। स्वातंत्र्याच्या अर्ध्या शतकात कामगार संघटना, शेतकरी संघटना, व्यापारी व उद्योजकांच्या संघटना, अनेक जातीय, धार्मिक व भाषिक संघटना यासाठी कार्यरत होत्या। या मागण्यांचे एकत्रीकरण करून त्यातून सुसंगत पर्यायी कार्यक्रम तयार करण्याचे काम पक्ष करतात। स्वातंत्र्यानंतर राज्य स्तरावर 1967 पर्यंत व राष्ट्रीय स्तरावर 1977 पर्यंत काँग्रेस हा प्रभावशाली पक्ष होता। या काळात सत्तेवर त्याची निर्विवाद पकड होती, त्यामुळे या मागण्या रेटण्याचे काम त्या पक्षांतर्गत दबावगट करत त्याला प्रतिसाद देण्यासाठी काँग्रेसने सगळ्यांवर आधारित सामाजिक सुधारणेचा आणि नियोजनावर आधारित समाजवादाचा कार्यक्रम राबवला। परराष्ट्र धोरणात असंलग्नतेचं धोरण स्वीकारलं। या काळात समाजवादी, साम्यवादी यांसारखे डावे आणि जनसंघ व स्वतंत्र यांसारखे उजवे पक्ष सक्रिय असले तरी काँग्रेसच्या प्रभावाला ओहोटी लागली ती 1967 मध्ये। अनेक राज्यात काँग्रेस तर पक्षांनी सत्ता मिळवली। राष्ट्रीय स्तरावर 1977 मध्ये जनता पक्ष सत्तेवर आला। हळूहळू काँग्रेसला पर्यायी असा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुक्त बाजारपेठेतर्फीच्या अमेरिका धार्जिन्या परराष्ट्र धोरणासाठीच्या मध्यमवर्गीयांच्या हिताच्या मागण्या घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे आला। त्याचबरोबर निरनिराळ्या प्रादेशिक, जातीय व भाषिक गटांनी भारतीय जनता पक्ष पुढे आला। त्याचबरोबर निरनिराळ्या प्रादेशिक, जातीय व भाषिक गटांनी वेगवेगळ्या राज्यात आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले। हे विशेषत तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, बिहार या राज्यांमध्ये घडलेले दिसते। या पक्षांचे सर्व प्रश्नांबाबत सुसंगत ठाम धोरण आहे असं म्हणता येणार नाही, परंतु काही किमान कार्यक्रमांवर तडजोड करून या पक्षांनी भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करून 1999 मध्ये केंद्रात सत्ता मिळवली आहे। तसं पाहिलं तर अशी काँग्रेस तर पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न 1967 पासूनच चालू होत। साम्यवादी पक्षांचा प्रभाव केरळ व पश्चिम बंगाल पुरता मर्यादित आहे। या सर्वच पक्षांची पक्ष संघटित होण्याची प्रक्रिया धीमी व खंडित स्वरूपाची आहे। त्याला बऱ्याच प्रमाणात आपली सामाजिक व ऐतिहासिक परिस्थिती जबाबदार आहे। आता पक्षाच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या मागण्यांचे रूपांतर धोरणात होण्यासाठी कोणत्या संरचना काम करतात तर त्या संरचनेविषयी आपण माहिती घेऊयात। त्यामध्ये सर्वात पहिले आहे राज्य घटनेची वैशिष्ट्य। बघा, आपल्या राज्य व्यवस्थेच्या संरचनेचं उत्तम वर्णन राज्य घटनेत केलेलं आहे। 1946 मध्ये लोकांनी अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडलेल्या घटना समितीकडून ही घटना बनवली गेली आहे। त्या घटना समितीत सर्व जाती धर्माचे, सर्व भाषा व प्रांताचे प्रतिनिधी होते। जरी घटना समितीत काँग्रेस पक्षाचे बहुमत होते तरी केवळ बहुमताच्या जोरावर घटना संमत केली गेली नाही तर सर्व प्रतिनिधींची सहमती मिळवून मगच तिला मान्यता दिली गेली। घटना बनवण्याच्या कार्यात अनेक काँग्रेस तर नेत्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हृदयनाथ कुंजरू इत्यादींचा खास उल्लेख करता येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मसुदा तयार करण्याच्या समितीचे अध्यक्षच होते। देशातील अनेक अल्पसंख्यक जमातींच्या प्रतिनिधींचा ती बनविण्यात सहभाग होता आणि त्यामुळेच तिला सार्वभौम मानले गेले आहे। त्यामुळे ही घटना देशातील लोकांसाठी स्वतःसाठी स्वतः बनवली आहे हा दावा स्वार्थ वाटतो।
घटनेने आपला देश हा सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असल्याचे सरनाम्यात म्हटलं आहे. लोकांच्या प्रतिनिधींचे सरकार हे जसे असावे अशीही एक अपेक्षा असते, हे आपण यापूर्वीच्या घटकात पाहिलंच आहे. त्यानंतर पुढे आपण मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्व पाहूयात. बघा, या घटनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांची सनद दिली आहे. असे अधिकार देण्यात यावेत याबद्दल 1928 पासून राष्ट्रीय काँग्रेसने आग्रह धरला होता. मुख्यतः हे अधिकार दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजेच नकारात्मक आणि दुसरं म्हणजेच सकारात्मक. घटनेच्या तिसऱ्या प्रकरणात दिलेले अधिकार नकारात्मक आहेत, म्हणजे व्यक्ती जीवनाच्या कोणत्या बाबतीत राज्याने हस्तक्षेप करू नये, व्यक्तीला मोकळीक असावी या संबंधी निर्देश आहेत. हे निर्देश राज्यावर बंधनकारक आहेत. सर्व नागरिकांना आपला विकास करण्याची पुरेशी संधी राज्याने प्राप्त करून द्यावी यासाठी त्याने कोणती सकारात्मक पावले उचलावी या संबंधीचे निर्देश चौथ्या प्रकरणातील मार्गदर्शक तत्व या भागात दिले आहेत. ते राज्यावर बंधनकारक नसून केवळ मार्गदर्शक स्वरूपाचेच आहेत. तिसऱ्या प्रकरणातील मूलभूत अधिकारांच्या स्वरूपासंबंधी आणखी तीन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. यातील काही अधिकार राज्यात राहणाऱ्या सर्व व्यक्तींना उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ बघा, कलम 14 कायद्यासमोर समान समता व कलम 25 धार्मिक स्वातंत्र्य, तर काही फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहेत. उदाहरणार्थ कलम 28 आणि कलम 29 सांस्कृतिक स्वातंत्र्य. त्यानंतर कलम 16 सरकारी नोकरीतील समान संधी. दुसरे हे अधिकार अमर्याद नाहीत, त्यांच्या मर्यादा घटनेनेच ठरवलेल्या आहेत. या मर्यादेत राज्याला वाजवी बंधने घालता येतात. ती बंधने वाजवी आहेत की नाही हे न्यायालय ठरवतात. तिसऱ्या आणीबाणीच्या काळात या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयास अर्ज करण्याचा व्यक्तीचा अधिकार त्या काळापुरता स्थगित होतो. आता या हक्कांचा आपण थोडक्यात तपशील पाहूयात. सर्वात पहिलं बघूयात मूलभूत अधिकार. बघा, व्यक्तीचे अधिकार 6 विषयासंबंधीचे आहेत. पहिला म्हणजे समतेचा अधिकार, दुसरा स्वातंत्र्य संबंधीचा हक्क, तिसरा शोषण विरुद्धचे हक्क, चौथा आहे धार्मिक स्वातंत्र्य, पाचवा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि सहावा आहे हे हक्क पदरात पाडून घेण्यासाठीच्या उपाययोजना किंवा याचिका. सर्वात पहिले आपण समतेचा हक्क पाहूयात, समतेचा अधिकार. बघा, कलम 14 ते 18 ही समते संबंधी, सर्वजण समान आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण हे तत्व घटनेने मान्य केलं आहे. व्यक्तीच्या जन्मावरून त्याला कायद्याने कमी अधिक स्थान देण्याची परंपरा बाद करण्यात आली आहे. जाती, धर्म, लिंग, जन्मस्थान इत्यादींवरून राज्याला व्यक्तीत भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. राव बहादूर, नवाब यांसारख्या पदव्या रद्द करण्यात आल्या आहेत. अस्पृश्यता हा गुन्हा मानला गेला असून सर्व सार्वजनिक जागा व सेवा सर्वांना खुल्या करण्यात आल्या आहेत. जातीवरून अशा ठिकाणी प्रवेश नाकारणे हा सुद्धा गुन्हाच आहे. सरकारी नोकऱ्यात सर्व नागरिकांना समान संधी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तथापि योग्य कारणावरून व्यक्तींचं वर्गीकरण करून प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळी वागणूक देणे, राज्याने देणे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांना समाजाच्या इतर भागांच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांना राखीव जागा व खास सवलती देणे हे समतेच्या चौकटीत बसते असे मानले आहे. प्रतिष्ठेच्या पदव्या रद्द केल्या असल्या तरी राज्याने सन्मानदर्शक चिन्ह मानक पदव्या देण्यास मुभा आहे. त्यानंतरचा पुढचा अधिकार आहे स्वातंत्र्य संबंधीचा हक्क. बघा, कलम 19 अन्वये सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, शांततामयरित्या सभा घेण्याचे तसेच संचार स्वातंत्र्य देण्यात आले आहेत. संघटना स्थापन करण्याचे तसेच देशात हवे तेथे निवास करण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे.
ही सर्व स्वातंत्र्य व्यक्ती विकासासाठी तर आवश्यक आहेतच, शिवाय लोकशाही व्यवस्थेत राजकारणात सहभागी होण्यासाठीही आवश्यक आहेत। त्याशिवाय लोकशाही व्यवस्थेत राजकारणात सहभागी होण्यासाठीही आवश्यक आहेत। त्या अर्थाने तो लोकशाहीचा प्राण आहे। परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नैतिक कारणांवरून व देशाच्या संरक्षणासाठी या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार राज्याला आहे। उदाहरणार्थ जातीय दंगली टाळण्यासाठी मिरवणुका किंवा सभांवर बंदी घालणे रास्त मानावे लागेल। याबरोबरच दोन नागरी हक्क सर्व व्यक्तींना दिले आहेत, त्यानुसार कोणालाही कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीखेरीज अटक करता येणार नाही, स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची त्यावर सक्ती करता येणार नाही, किंवा पूर्वलक्षी प्रभावाने गुन्हे ठरवता येत नाहीत। या हक्कामुळे सरकारच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला आहे। अर्थातच अपवादात्मक परिस्थितीत प्रतिबंधक अटक करण्यासाठी सरकारला कायदा करता येतो, परंतु त्यावर न्यायालयाची देखरेख ही असते। त्यानंतर पुढचा आहे शोषण विरुद्धचा हक्क। वेट भिकारी आणि 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगात कामाला लावणे हा गुन्हा मानला आहे। मुले व स्त्रिया यांना सामाजिक शोषणापासून मुक्ती दिली आहे, गुलामगिरी त्याज्य मानली आहे। त्यानंतरचा पुढचा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा। बघा, भारताचा निधर्मीपणा सिद्ध करण्यासाठी कलम 25 ते कलम 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिले आहेत। त्यानुसार सर्वांना कोणत्याही धर्म स्वीकारण्याचा, त्यानुसार आचरण करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे। या देशाचा कोणत्याही धार्मिक पंथास, धार्मिक व धर्मादाय संस्था स्थापन करता येतात, चालविता येतात, त्यासाठी मालमत्ता बाळगता येते। धर्मनिरपेक्ष राहण्यासाठी सरकारने तटस्थ राहावे अशी कल्पना आहे। त्यासाठी सरकारी शैक्षणिक संस्थात कोणतेही धार्मिक शिक्षण देणे त्याज्य मानलं आहे। इतकेच नव्हे तर सरकारी अनुदान घेणाऱ्या संस्थात धार्मिक शिक्षण किंवा प्रार्थना सक्तीच्या करता येत नाहीत, तथापि सरकारला धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास घटनेने पुष्कळ वाव ठेवला आहे। समाज सुधारणेचे कायदे करण्यासाठी सरकारला मुभा आहे। धर्माचा प्रसार म्हणजे धर्मांतर घडवून आणण्याचे स्वातंत्र्य नव्हे, हे न्यायालयांनी स्पष्ट केलं आहे। तसेच कायदा व सुव्यवस्था नैतिकता राखण्यासाठी धार्मिक मालमत्तेचा दुरुपयोग न्यायालयांनी स्पष्ट केला आहे। तसेच कायदा व सुव्यवस्था नैतिकता राखण्यासाठी धार्मिक मालमत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठीही सरकार हस्तक्षेप करू शकतं, धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी मंडळ नेमू शकतं। त्यानंतरचा पुढचा मूलभूत अधिकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार। बघा, देशातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्य जमातींना आपली संस्कृती जपण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना हव्या त्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिला आहे। अनुदान देताना अशा संस्थांना संस्थान विरुद्ध सरकारला भेदभाव करता येणार नाही, तथापि अशा संस्थांमध्ये केवळ धर्मावरून कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही। त्यानंतर पुढे आपण हे या संबंधीच्या ज्या उपाययोजना आहेत त्याची म्हणजेच याचिका, त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात। बघा, सरकारने यावर वर्णिलेल्या हक्कांना बाधा आणल्यास त्याविरुद्ध उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते। अशा वेळी ते न्यायालय सरकारची वागणूक, त्याने केलेला कायदा न्याय आहे की नाही हे ठरवतं। तसा तो नसल्यास त्यास असंवैधानिक ठरवून रद्दबातल करते। या अर्थाने तिसऱ्या प्रकरणातील हक्क सरकारवर बंधनकारक आहेत। त्यानंतर पुढे आपण मार्गदर्शक तत्वांविषयी माहिती घेऊयात। बघा, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पुरेशी व समान संधी मिळावी यासाठी सरकारने काय करावे, कशा प्रकारची धोरणे आखावी या संबंधी घटनेने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत।
अर्थातच ती बंधनकारक नाहीत. त्यांची अंमलबजावणी परिस्थिती व उपलब्ध साधने लक्षात घेऊन सरकारने करायची आहे. देशाच्या साधन संपत्तीचे समन्वय करायचे आहे. देशाच्या साधन संपत्तीचे समन्यायी पद्धतीने वाटप व्हावे, विशेषत मक्तेदारी निर्माण होऊ नये असे धोरण शासनाने आखावे असे घटना म्हणते. सर्वांसाठी समान नागरी कायदा असावा, मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण असावं, स्वायत्त ग्रामपंचायती असाव्यात, कुटीर उद्योगाला उत्तेजन द्यावं, मद्यपान बंदी असावी, या दिशेने वाटचाल करण्यासाठी सरकारने धोरण ठरवावे असं म्हटलं आहे. त्यानंतर पुढे आता आपण ही संसदीय शासन प्रणाली विषयीची माहिती घेऊया. संसदीय शासन प्रणाली म्हणजे काय? तर बघा, शासनासाठी आपल्या घटनेने संसदीय शासन पद्धतीची निवड केलेली आहे. या पद्धतीत खासदारातून मंत्री निवडले जातात. महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असे मंत्रिमंडळ एक संघ म्हणून कार्य करते व असते. कोणत्याही धोरणासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असतं. लोकसभेचा विश्वास गमावला म्हणजे त्यातील बहुमत सरकारच्या पाठीशी नसेल तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो किंवा निवडणुका घेऊन नवी लोकसभा निवडण्यात येते. संसदेच्या कार्यात मंत्रिमंडळ नेतृत्व करतं. संसदेत मंत्र्यांना आपल्या कार्याचं समर्थन करावं लागतं. या पद्धतीत राष्ट्रपती नामधारी राहून खरे अधिकार पंतप्रधानांच्या हाती असतात. या संबंधीचा अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तर त्यामधली सर्वात पहिले आपण संघराज्य व्यवस्था पाहूयात. बघा, देशाचा भौगोलिक व्याप व त्यातील विविधता लक्षात घेता त्यांचे शासन एका ठिकाणाहून चालवणे शक्य नाही. त्यासाठी देशात संघराज्याची स्थापन केली आहे. केंद्र व राज्य या दोन्ही स्तरांवर वेगवेगळे चालवणे शक्य नाही. त्यासाठी देशात संघराज्याची स्थापन केली आहे. केंद्र व राज्य या दोन्ही स्तरांवर वेगवेगळी शासन यंत्रणा आहे. प्रत्येकाचे वेगळे कायदे मंडळ मंत्रिमंडळ आहे. घटनेनेच केंद्र व राज्य यांच्या विषयांची विभागणी करून प्रत्येकाचे कार्यक्षेत्र ठरवून दिले आहेत. शेती, प्राथमिक शिक्षण यांसारखे स्थानिक महत्वाचे विषय राज्यांना, तर संरक्षण, रेल्वे, परराष्ट्र व्यवहार यांसारखे विषय केंद्राला दिले आहेत. आपापल्या क्षेत्रात केंद्र व राज्य स्वायत्तपणे कायदे करतात, धोरणं राबवितात, त्यासंबंधी निर्णय घेतात. एकमेकांच्या क्षेत्रात त्यांना अतिक्रमण करता येत नाही. घटना ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. केंद्र व राज्य यांच्यातील कायदेविषयक तंटे सोडविण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालयाकडे सोपले आहे. प्रत्यक्षात ही व्यवस्था बरीच गुंतागुंतीची असून केंद्र व राज्य यांना अनेक क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य करावं लागतं. परंतु संघराज्य व्यवस्थेमुळे लोकांच्या प्रादेशिक भाषिक अस्मिता जपल्या जाऊन देशाच्या विविधतेला संरक्षण मिळतं. त्यातून एक बहुअंगी राष्ट्र उभं राहतं. त्यानंतर पुढे पाहूयात आणीबाणी. आणीबाणीविषयीची माहिती घेऊयात. बघा, घटना तयार होत असतानाच देशाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. फाळणीनंतर 1947 मध्ये जातीय दंगली अनेक भागात उसळल्या. पाकिस्तानातून लक्षावधी निर्वासितांचा लोंढा भारतात आला. काश्मीरमध्ये युद्ध सुरू झाले. अशा संकटांचा मुकाबला करण्यासाठी सरकारला विशेष अधिकाराची गरज भासली. भविष्यात अशा संभाव्य परिस्थितीचा सामना करता यावा याने खास तरतूद करण्यात आली आहे. यानुसार परकीय आक्रमण, युद्ध व सशस्त्र बंड यांचा धोका निर्माण झाल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करता येते. राष्ट्रपतींच्या या आदेशाला संसदेची संमती लागते. एका महिन्याच्या आत संमतीचा असा ठराव संसदेत 2/3 बहुमताने पास झाला नाही तर आणीबाणी रद्द ठरते. दर 6 महिन्यांनी हा ठराव पुन्हा संमत करून आणीबाणीची मुदत वाढवता येते. अशीच आणीबाणी देश आर्थिक संकटात सापडला तरी सुद्धा जाहीर करता येते. आणीबाणीच्या काळात
संसदेला राज्यांच्या कार्यक्षेत्रातील विषयांवरील कायदे करता येतात. ठराव करून संसदेचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवता येतो. केंद्रीय मंत्रिमंडळालाही या काळात राज्यांना निर्देश देता येतात. थोडक्यात सांगायचे तर शाने वाढवता येतो. केंद्रीय मंत्रिमंडळालाही या काळात राज्यांना निर्देश देता येतात. थोडक्यात सांगायचे तर संघराज्य व्यवस्था त्या काळापुरती स्थगित होती. या काळात शासनास 19व्या कलमाने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचे भंग करणारे कायदे सुद्धा करता येतात. व्यक्तीचा आपले हक्क अंमलात आणण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार स्थगित करता येतो. मात्र बेकायदेशीर अटकेच्या बाबतीत व्यक्तीला न्यायालयाकडे धाव घेता येते. 1962 मधील भारतीय चीन युद्धाच्या वेळी अशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. ती 1968 पर्यंत टिकली. 1971 मध्ये पुन्हा भारत पाक युद्धाच्या काळात अशी आणीबाणी जाहीर झाली. तिसऱ्यांदा 1975 मध्ये अंतर्गत बंडाळीचा धोका वाटल्यावरून इंदिरा गांधी सरकार 77 मध्ये या दोन्ही घोषणा मागे घेण्यात आल्या. एखाद्या राज्यातील सरकार घटनेतील तरतुदीनुसार चालविणे अशक्य झाल्यास तेथे राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राज्याच्या विधानसभेत कोणत्याही पक्षास किंवा पक्षगटास बहुमत नसेल किंवा तेथील सरकारने आपले बहुमत गमावले तर अशी परिस्थिती उद्भवू शकते. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट जारी करून राज्याचे सरकार बरखास्त करता येते. मात्र राष्ट्रपतींच्या आदेशास संसदेची संमती मिळाल्यानंतर राज्याची विधानसभा विसर्जित करता येते असं न्यायालयाने म्हटलं आहे. अशा राजवटीचा कार्यकाळ दर 6 महिन्यांनी संसदेला कमाल 3 वर्षापर्यंत वाढविता येतो. राष्ट्रपती राजवटीत राज्याच्या विधानसभेचे अधिकार संसदेस तर राज्य मंत्रिमंडळाचे अधिकार केंद्रीय सरकारला मिळतात. आतापर्यंत सर्वच राज्यात केव्हा ना केव्हा तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सर्वात अधिक वेळा म्हणजेच 9 वेळा केरळमध्ये राष्ट्रपती राज्यात असता 356 कलमाखाली हस्तक्षेप करावा लागला आहे. महाराष्ट्रात फक्त एकदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट आणली गेली होती. त्यानंतर पुढे आता आपण घटनेचं सार्वभौमत्व व घटना बदल हा पाहूया. याविषयी माहिती घेऊयात. बघा, आपली घटना लिखित असली तरी बरीच लवचिक आहे. घटनेचे बरेचसे भाग संसदेच्या एकूण सदस्यांच्या बहुमताने व हजर सदस्यांच्या 2/3 बहुमताने बदलता येतात. राज्यांच्या अधिकारांशी संबंधित भागात बदल करण्यासाठी मात्र त्याशिवाय बहुसंख्य सर्वोच्च न्यायालयास आहे. अर्थ लावतानाही न्यायालय अनेक बदल घडवून आणते. उदाहरणार्थ समता व राखीव जागा संबंधी निर्णय देताना अशा राखीव जागा 50%पेक्षा अधिक असू नयेत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचप्रमाणे घटना दुरुस्ती करताना घटनेच्या पायाभूत वैशिष्ट्यात बदल संसदेलाही करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घटना हा देशाच्या सर्वश्रेष्ठ कायदा असल्यामुळे त्याला विसंगत असणारे कायदे किंवा निर्णय रद्दबातल ठरविले जातात. त्या अर्थाने घटना सार्वभौम म्हणावी लागेल. त्यानंतर पुढे आता आपण संसद व त्यांची रचना, संसदेची रचना व संसदेची कार्य याविषयीची माहिती घेऊयात. बघा, संसदीय राज्य पद्धतीत संसदेला खूप महत्व असतं. रचना व संसदेची कार्य याविषयीची माहिती घेऊयात. बघा, संसदीय राज्य पद्धतीत संसदेला खूप महत्व असतं. राज्यसभा, लोकसभा व राष्ट्रपती या सर्वांची मिळून संसद बनते. तर त्यामध्ये सर्वात पहिले आपण या संसदेची रचना कशा प्रकारची आहे तर ती पाहूयात. बघा, यातील लोकसभा हे अधिक प्रभावशाली सभागृह आहे. त्यांची कमाल सदस्य संख्या 552 आहे. अँग्लो इंडियन जमातीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दोघांची नेमणूक राष्ट्रपती करू शकतात. बाकी सदस्यांची निवड लोक प्रत्यक्ष निवडणुकीतून करतात.
त्यासाठी देशाची विभागणी मतदार संघात करण्यात येऊन प्रत्येक मतदार संघातून एक खासदार निवडून येतो. अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव मतदार संघ असतात. लोकसभेची मुदत 5 वर्षाची आहे. राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करून पुन्हा निवडणुका घेऊ शकतात. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिकास मतदानाचा अधिकार आहे. वयाची 25 वर्ष पूर्ण केलेल्या मतदारास निवडणुकीस उभे राहता येते. आपल्या सदस्यातून लोकसभा सभापती व उपसभापती निवडते. राज्यसभेची रचना लोकसभेपेक्षा वेगळी आहे. त्यात 250 सदस्य असून त्यापैकी 12 सदस्यांची नेमणूक जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य लक्षात घेऊन राष्ट्रपती करतात. बाकी सदस्यांची निवड विविध राज्य व केंद्रशासित प्रदेश यातील विधानसभांकडून केली जाते. राज्यसभेचा कार्यकाल 6 वर्ष असून दर 2 वर्षांनी त्यातील 1/3 सदस्यांची निवड होते. ही निवड प्रमाणशीर मतदान पद्धतीने होते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतात. संसदेचे अधिवेशन राष्ट्रपती भरवितात. 2 अधिवेशनातील काळ कमाल 6 महिने असू शकतो. म्हणजेच वर्षातून किमान 2 अधिवेशन भरवावी लागतात. त्यानंतर संसदेची कार्य कोणकोणती आहेत तर त्या कार्यांविषयी माहिती घेऊयात. बघा, घटनेतील केंद्र सूची व सभावर्ती सूचीतील दिलेल्या विषयांवर कायदे करणे हे संसदेचं प्रमुख कार्य आहे. त्यासाठीची विधेयक कोणताही सदस्य मांडू शकत असला तरी प्रत्यक्षात बहुसंख्य विधेयक सरकारतर्फे मंत्री मांडतात. त्यांवर चर्चा होऊन दोन्ही सभागृहात ती साध्या बहुमताने संमत झाली की ती राष्ट्रपतीकडे पाठविण्यात येतात. त्यावर त्यांची संमती दर्शक सही झाली की त्यांचं कायद्यात रूपांतर होतं. एका सभागृहाने संमत केलेला विधेयक बैठक बोलवली जाऊ शकते. प्रत्यक्षात अशी वेळ क्वचित येते, कारण असे मतभेद तडजोडीने सोडवले जातात. वित्तीय विधेयकांच्या बाबतीत मात्र लोकसभेस अधिक अधिकार आहेत. अशी विधेयक फक्त लोकसभेतच मांडता येतात. तेथे संमत झाल्यावर राज्यसभेत त्यावर चर्चा होते. राज्यसभेची संमती नसली तरी सुद्धा ती 14 दिवसानंतर संमत झाली असं मानण्यात येतं. वित्त विधेयक फक्त मंत्रीच मांडू शकतात. त्यानंतर पुढे आता आपण वित्तीय कार्य पाहूयात. बघा, दरवर्षी सरकारतर्फे लोकसभेत आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात येतं. त्यात पुढच्या वर्षाचा प्रस्तावित खर्च व त्यासाठीच्या करांच्या तरतुदींचं विवरण असतं. संसदेच्या संमतीनंतरच सरकारला कर वसुली करता येते किंवा खर्च करता येतो. तरतुदींचं विवरण असतं. संसदेच्या संमतीनंतरच सरकारला कर वसुली करता येते किंवा खर्च करता येतो. अंदाजपत्रकातील तरतुदींवर चर्चा करण्यासाठी लोकसभेच्या खातेने ह्या समित्या असतात. तेथे त्यांची तपशीलवार चर्चा होते. साधारणत विधेयकावर चर्चा करण्यासाठी सुद्धा समित्या नेमल्या जाऊ शकतात. त्याशिवाय सरकारच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी काही समित्या असतात. उदाहरणार्थ सार्वजनिक हिशेब समिती, तिच्यात 15 लोकसभेचे व 7 राज्यसभेचे असे 22 सदस्य असतात. या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा सदस्य असावा असा संकेत आहे. सरकारच्या विविध खात्यांतर्फे केलेल्या खर्चाचा तपशील ही समिती पाहते. त्यावरील लेखा अधिकाऱ्यांचा अहवाल तपासते. खर्च योग्य पद्धतीने व कार्यक्षम रीतीने झाला आहे की नाही. बघा, कायदे करण्यापेक्षा किंवा त्या इतकेच महत्वाचे संसदेचे कार्य म्हणजेच चर्चा करणे. सभा या संज्ञेतच चर्चा करणे अनुचित असतं. अशा चर्चेतून 2 गोष्टी साध्य होतात. संसदेतील विरोधी पक्ष सदस्य सरकारच्या धोरणांवर त्यांच्या कारभारावर टीका करून त्यांच्यातील दोष दाखवितात. सरकारला सातत्याने आपल्या धोरणाचे जाहीर समर्थन करण्यास भाग पाडतात. सरकारला आपली धोरणं देशहिताची कशी आहेत, कारभारावर कार्यक्षम कसा आहे
हे दाखविणे भाग पडतं आणि त्यातून सरकारवर जनतेचा अंकुश ठेवण्यास मदत होते. अशी चर्चा विधेयकांवरील किंवा अंदाजपत्रकावरील संमती देण्याच्या निमित्ताने घडू शकते. त्यातून लोकांच्या मागण्या सरकारपुढे मांडण्यात येतात. दुसरे लोकांच्या मागण्या सरकारपुढे मांडण्यात येतात. दुसरे या चर्चेस प्रसिद्धी मिळत असल्याने त्यातून जनमत घडतं, संघटित होतं. त्याचा प्रत्यय पुढील निवडणुकीत किंवा त्याआधी जन आंदोलनातून येतो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुद्धा अनेकदा सदस्य सभात्याग करतात किंवा गोंधळ आरडाओरडा करतात. संसदीय शासन पद्धतीत सरकार लोकसभेस जबाबदार असत. त्यासाठी त्याला लोकसभेत बहुसंख्य सदस्यांचा आणि त्यांच्या पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागतो. किंबहुना अशा पक्षाचा नेताच पंतप्रधान होऊ शकतो. सरकारची जबाबदारी आणि त्यास असलेला बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा पडताळून पाहण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. सरकारी विधेयकांना मिळणाऱ्या संमतीतून तो व्यक्त होतोच. ठराव संमत होणे म्हणजे सरकारने लोकसभेचा विश्वास गमावल्याचा पुरावा मानण्यात येतो. मग मंत्रिमंडळास राजीनामा हा द्यावा लागतो. अनेकदा अशी नामुष्की टाळण्यासाठी बहुमत पाठीशी नाही हे लक्षात येतच ठरावावर मतदान घेण्यापूर्वीच पंतप्रधान राजीनामा सादर करतात. उदाहरणार्थ 1998 मध्ये अशा रीतीने अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा सादर केलेला होता. त्याआधी 1978 मध्ये मोरारजी देसाईंनी देखील असाच राजीनामा दिला होता. तर 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी विरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने संमत झाला होता. राज्यकारभारातील दोष दाखविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मंत्र्यांना प्रश्न विचारणे हा होय. त्यासाठी अधिवेशन काळात रोज 1 तास राखीव असतो. प्रश्नांना उठून मंत्र्यांना पेचात पकडतात. कायदेमंडळ व कार्यकारिणी यांच्यातील ही आंतरक्रिया संसदेच्या कार्यातील मंत्रिमंडळाचा पुढाकार हे संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे त्यांची आपण संकीर्ण कामं पाहूयात संसदेची. बघा, या ज्या महत्वाच्या कार्यांविषयी संसदेत अनेक प्रसंगोपात करावीची कामे ही सोपवलेलीच आहेत. संसदेस घटना दुरुस्ती करता येते. त्यात दोन्ही सदनांना समान अधिकार आहेत. उदाहरणार्थ 64वी आणि 65वी घटना दुरुस्ती विधेयक 1989 मध्ये राज्यसभेत संमत होऊ न शकल्यामुळे बारगळली होती. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेचा सहभाग असतो. राष्ट्रपती विरुद्ध घटनाविरोधी कृत्य केल्याबद्दल महाभियोगाचा खटला चालविण्याचा संसदेला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनाही भ्रष्टाचारासाठी संसदच पदमुक्त करू शकते. राज्यव्यवस्थेतील अनेक स्वायत्त मंडळाचे अहवाल संसदेपुढे चर्चेसाठी मांडले जातात. त्यात निवडणूक आयोग, महालेखाधिकार, अनुसूचित जाती जमातींसाठीचा आयुक्त यांचा समावेश आहे. या अर्थाने संसदेस व्यवस्थेचा राखणदार म्हणायला पाहिजे. त्यानंतर पुढे आपण राष्ट्रपती व मंत्रिमंडळाची थोडक्यात माहिती घेऊयात. बघा, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ व उच्च प्रशासकीय सेवा या 3 घटकांची मिळून कार्यकारिणी बनते. भारत हे लोकसत्ताक राज्य असल्याने देशाचे सर्वश्रेष्ठ अधिकारी राष्ट्रपती हा लोकनियुक्त असतो आणि ते दर 5 वर्षांनी त्यांची निवड ही होत असते. तर त्यामध्ये आपण राष्ट्रपतींची निवड आणि त्यांचं स्थान हे कशा प्रकारचं असतं तर तिथे तर त्यामध्ये आपण राष्ट्रपतींची निवड आणि त्यांचं स्थान हे कशा प्रकारचं असतं तर ते पाहूया. बघा, राष्ट्रपतींची निवड संसदेचे निर्वाचित सदस्य व राज्यातील निर्वाचित विधानसभा सदस्य यांच्याकडून केली जाते. त्यासाठी प्रमाणशीर मतदान पद्धतीचा वापर केला जातो. संसद सदस्यांना असणारी एकूण मते राज्य विधानसभा सदस्यांना असणाऱ्या एकूण मतां इतकीच असतात. राष्ट्रपती हा अधिकात अधिक संबंध राष्ट्राचा प्रतिनिधी असावा
हा अशा निवड पद्धतीमागचा उद्देश. राष्ट्रपतीस घटनाविरोधी कार्य केल्याच्या आरोपावरून संसदेस महाभियोग खटला चालवून केवळ काढता येतो. त्यासाठी प्रत्येक गृहाच्या एकूण सदस्यांच्या 2/3 इतक्या बहुमताची आवश्यकता असते. मुदत संपण्यापूर्वी किंवा महिन्यातच पुन्हा निवडणूक घेण्यात येऊन भरण्यात येतं. मध्यंतरीच्या काळात उपराष्ट्रपती हे त्यांचं पद सांभाळत असतात. उपराष्ट्रपतीची निवड प्रमाणशीर मतदान पद्धतीने फक्त निर्वाचित सदस्य संसद सदस्यच करत असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या दोन्ही पदांसाठी 35 वर्षाहून अधिक वयाच्या भारतीय नागरिक पात्र मानला जातो. राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख असतो. औपचारिकपणे कार्यकारिणीचे सर्व अधिकार त्याला असतात. हे अधिकार त्याला घटनेतील तरतुदीनुसार वापरता येतात. हे अधिकार ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच वापरू शकतात. हा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. तथापि या सल्ल्याचा मंत्रिमंडळाने पुनर्विचार करावा असे ते सुचवू शकतात. त्यानंतर मात्र तो त्यांना मान्या वाचूनच गत्यंतर नसतात करावा असे ते सुचवू शकतात. त्यानंतर मात्र तो त्यांना मान्या वाचूनच गत्यंतर नसतं. याचा अर्थ असा की राष्ट्रपतीचे पद हे केवळ शोभेचं आहे. खरी सत्ता ही पंतप्रधानांच्या हाती असते. संसदीय पद्धतीचं हे वैशिष्ट्यच आहे. राष्ट्रपती पंतप्रधानाला सल्ला देऊ शकतात किंवा संभाव्य धोक्याचा इशारा देऊ शकतात. राष्ट्रपती हा अनुभवी ज्येष्ठ राजनीतिज्ञ असल्यामुळे त्यांचा सल्ला डावलणे कठीण असतं. उदाहरणार्थ 1999 मध्ये पंतप्रधान वाजपेयी यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याची शिफारस केली होती. मंत्रिमंडळाने त्यावर पुनर्विचार करावा असे राष्ट्रपतींनी सुचवलं. तेव्हा मंत्रिमंडळाने आपली शिफारस मागे घेतली. सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे कार्य करत असले तरी काही प्रसंगी त्यांना स्वतःच्या बुद्धीनुसार निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ निवडणुकीनंतर नवा पंतप्रधान नेमताना कोणत्या पक्षास किंवा पक्षांच्या आघाडीस लोकसभेत बहुमत आहे हे ते ठरवतात. कोणत्याही पक्षास लोकसभेत स्पष्ट बहुमत नसेल तर राष्ट्रपतींचा हा निर्णय कळीचा ठरू शकतो. राष्ट्रपती सदस्य असलेल्या पक्षाच्या नेत्यास आधी निमंत्रित करावे असा संकेत असला तरी तो बंधनकारक म्हणता येणार नाही. पंतप्रधानांचा राजीनामा मागण्याबाबत असं म्हणता येईल, पंतप्रधानास लोकसभेत बहुमत नाही असं त्याला जर वाटलं तर लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडून ते सिद्ध करण्यास ते सांगू शकतात. पंतप्रधानास लोकसभेत बहुमत नसेल तर लोकसभा ही विसर्जित करावी की नाही हे ते ठरवितात सांगू शकतात. अर्थात असे मंत्रिमंडळ टिकेल की नाही हे शेवटी लोकसभेतील पक्षांच्या बलाबलावरच अवलंबून राहील. थोडक्यात राष्ट्रीय पेचप्रसंगाच्या क्षणी राष्ट्रपतींची भूमिका ही महत्वाची ठरू शकते. उदाहरणार्थ 1979 मध्ये चरण सिंग यांना लोकसभेत बहुमत नाही हे स्पष्ट झाल्यावर राष्ट्रपतींनी जनता पक्षाच्या नेत्यास पंतप्रधान पद देण्याऐवजी लोकसभा विसर्जित केली होती. तसेच 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या मागे स्पष्ट बहुमत नसतानाही पंतप्रधान होण्यासाठी निमंत्रित केलं होतं. निवडणुकीपूर्वी काळजीवाहू सरकार अधिकारावर असताना तर राष्ट्रपतीच्या स्थानाला अधिकच महत्व प्राप्त होते. काळजीवाहू सरकार ही संकल्पना घटनेत नाही. प्रत्यक्ष राजकीय परिस्थितीनुसार त्याचा अर्थ बदलू शकतो. घटनेतील संदिग्ध तरतुदीमुळे ही शक्य होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुढे आता आपण या राष्ट्रपतींचे अधिकार हे कशा प्रकारचे आहेत तर त्यांच्या अधिकारांविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. बघा, अनेक महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते. त्यात सेनेतील 3ही दलांचे प्रमुख, राज्याचे राज्यपाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश
परदेशातील आपले वकील, पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, महालेखाधिकारी, केंद्रीय सेवा आयोगाचे सदस्य, निवडणूक आयोगाचे सदस्य, अनुसूचित जाती जमातींचा आयोग, वित्त आयोग इत्यादी व इतर अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे। यातील काही पदांच्या बाबतीत नेमणूक करताना म्हणजे आहे यातील काही पदांच्या बाबतीत नेमणूक करताना मंत्र्याशिवाय इतर योग्य व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचंच असतं। देशांतर्गत अनेक धोरणात्मक निर्णय राष्ट्रपतींच्या नावे घेतले जातात। परराष्ट्र धोरण, इतर देशांशी करायचे करार, राजनैतिक व लष्करी कारवाई या गोष्टी ते ठरवितात। संसदेचं अधिवेशन बोलविणे, स्थगित करणे किंवा लोकसभा विसर्जित करणे त्यांच्या अखत्यारीत असते। दरवर्षी संसदेच्या पहिल्या अधिवेशनात ते अभिभाषण करून आपल्या सरकारचा कार्यक्रम स्पष्ट करतात। संसदेने संमत केलेली विधेयक त्यांच्याकडे संमतीसाठी पाठविली जातात। काही दुरुस्त्या सुचवून किंवा एरवी त्यांनी ती परत पाठविली तर संसद त्यावर पुन्हा विचार करू शकतो। परंतु ती दुसऱ्यांदा संमत केली तर त्याला संमती देणे हे अनिवार्य ठरत। त्याने संमती दिल्यावर विधेयकाचं रूपांतर हे कायद्यात होत असतं। राष्ट्रपती ती संमती नाकारू शकतात, परंतु हे निर्णय पंतप्रधानांच्या सल्ल्याने करायचे असल्याने अशी वेळ क्वचित येऊ शकते। संसदेचं अधिवेशन चालू नसेल आणि एखादा कायदा करण्याची तातडीची गरज असेल तर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात। अशा अध्यादेशांचा अंमल कमाल 6 महिने किंवा संसदेने त्यास मान्यता देईपर्यंत राहतो। केंद्रीय कायदे मोडल्याबद्दल झालेली शिक्षा राष्ट्रपती माफ करू शकतो किंवा कमी करू शकतो। मृत्यूदंडाची सजा सुद्धा ते माफ करू शकतात। घटनेच्या कलम 352 व कलम 360 खाली आणीबाणी जाहीर करण्याचा अथवा एखाद्या राज्याने पुन्हा एकदा सांगायला हवं की राष्ट्रपतींच्या नावे केली जाणारी ही सर्व कामे पंतप्रधान व मंत्रिमंडळाची आहेत। त्याशिवाय निर्णय घेण्यात संबंधित मंत्री वरिष्ठ अधिकारी सहभागी असतात। राष्ट्रपतींचे मत हा त्या निर्णय प्रक्रियेतील एक घटक मात्र असू शकतो। या सर्व कार्यांसाठी मंत्रिमंडळ संसदेस जबाबदार असत। त्यानंतर पुढे आता आपण पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। बघा, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्रीय कार्यकारिणीचा एक महत्त्वाचा घटक आहे। मंत्र्यांची नेमणूक पंतप्रधानांच्या सांगण्यावरून राष्ट्रपती करतात। सर्व मंत्र्यांचा दर्जा हा समान असत नाही। कॅबिनेट किंवा मंत्री परिषदेतील मंत्री हे महत्त्वाची पदे सांभाळतात। पंतप्रधान व कॅबिनेट मधील मंत्री परिषदेतील मंत्री हे महत्त्वाची पदे सांभाळतात। पंतप्रधान व कॅबिनेट मधील मंत्री आपापसातील विचार विनिमयाने धोरणात्मक निर्णय घेतात। इतर मंत्र्यांना राज्यमंत्री ही संज्ञा आहे। ते आपल्या खात्याचा कारभार पाहतात, परंतु सरकारच्या धोरणासाठी सर्व मंत्री सारखेच जबाबदार असतात। असहमती व्यक्त करायची असल्यास त्या मंत्र्यास राजीनामा द्यावा लागतो। मंत्रिमंडळात पंतप्रधानांचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे। त्यांचा राजीनामा हा संबंध मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो। त्यांचे स्वतःचे वेगळे सचिवालय असते, हे पंतप्रधानास सहाय्य करते। प्रसिद्धी माध्यमातून त्यांची प्रतिमा राष्ट्रनेता अशी दाखविली जात असल्यामुळे तो सर्वेसर्वा आहे असे भास होतात। प्रत्यक्षात असं नसतं, मंत्रिमंडळातील अनेक सहकारी असतात। त्यांच्यातील काहींना पंतप्रधानाचे पद सांभाळण्याची क्षमता असते, त्यामुळे त्यांच्या सल्ल्यास योग्य महत्व द्यावं लागतं। पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातील सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद इत्यादींचा या संदर्भात उल्लेख करावा लागतो। तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन कारभार करण्याची दक्षता पंतप्रधानास द्यावी लागते। आपले निर्णय त्याला मंत्रिमंडळावर एकतर्फी लादता येत नाही।
पंतप्रधान हा संसदेचाही नेता असतो. संसदेतील चर्चेत सहभागी होऊन विरोधी पक्षाच्या टीकेस परिणामकारकरित्या तोंड देण्याची जबाबदारी त्याची असते. त्यांच्या पाठीशी बहुमताचे पाठबळ असले तरी संसदेत व्यक्त होणाऱ्या मतांकडे त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाही. काही प्रश्नांवर एवढं तापतं की त्यासमोर पंतप्रधानालाही नमतं घ्यावं लागतं. 1962 भारत चीन युद्धाच्या काळात संसदेच्या दबावाखाली आपल्या मनाविरुद्ध संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांचा राजीनामा नेहरूंना मागावा लागला होता. संसदेत होणारी घणाघाती टीका बोथट करण्यासाठी राजीव गांधी यांनी बोफोर्स तोफा खरेदीची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती नेमावी लागली होती. राष्ट्रीय पेच प्रसंगाच्या काळात संसदेस विश्वासात घेऊन तिला संकटाची पुरेशी माहिती पुरवून विरोधी पक्षाचेही सहकार्य घेण्याची तयारी पंतप्रधानास दाखवावी लागते. संसदेप्रमाणे पंतप्रधान हा आपल्या पक्षाचा नेताही असतो. सत्ताधारी पक्षाची पुन्हा निवडून सत्तेवर येण्याची शक्यता त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. पक्षातील सर्व गटात त्यांना समतोल राखावा लागतो. पक्षातील अनुभवी आणि होतकरू, प्रादेशिक किंवा जातीय धार्मिक गट या सर्वांचे हितसंबंध लक्षात ठेवून त्यातील असमाधान वाढणार नाही. निदान त्यांचे पर्यावसन पक्षविरोधात फुटीरतेत होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याचे सरकार आघाडीचे असेल तर ही जबाबदारी आणखीनच वाढते. सरकारच्या पायाभूत तत्वाला तडा न जाऊ देता तडजोड करण्याचं कौशल्य त्याला दाखवावं लागतं. संसदीय पद्धतीत नेतृत्व सामूहिक असले तरी पंतप्रधान हा राष्ट्रनेता असल्याची प्रतिमा प्रसार माध्यम उभी करतात. त्यामुळे देशातील लोकमतावर पंतप्रधानास लक्ष द्यावं लागतं, त्यास दाखवावं लागतं. जनतेशी संवाद साधण्याची किमया त्याला साधावी लागते. त्यासाठी प्रसंगी थोडी माघार देखील घ्यावी लागते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून व्यक्त होणारे लोकमत पाहूनच पंडित नेहरूंनी मुंबईसह महाराष्ट्र स्थापनेची देखील घोषणा 1960 केली होती. या सर्वांवरून पंतप्रधान व मंत्रिमंडळास कार्यकारिणीच्या रूपात महत्वाची भूमिकाही पार पाडावी लागते हे स्पष्ट होत. त्यानंतर पुढे आता आपण या प्रशासकीय सेवांविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. बघा, प्रशासकीय सेवा हा कार्यकारिणीचा आणखी एक महत्वाचा भाग आहे. त्यात अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, परराष्ट्रीय सेवा आणि इतर केंद्रीय सेवांचा समावेश होतो. या सेवांमधील अधिकाऱ्यांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोग करते. त्यांच्या सेवा शर्ती ठरवितो. राज्यसभा ठराव करून नव्या अखिल भारतीय सेवा निर्माण करू शकतात. सर्वसाधारणपणे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या अनुभवामुळे आणि त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे प्रशासनातील तज्ज्ञ असतात. धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावे व त्यांची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्याने करावी अशी तात्विक भूमिका आहे. प्रत्यक्ष व्यवहारात यात फरक पडतो. प्रशासकीय अधिकारी राजकीय नेत्यांना माहिती पुरवितात, धोरणांचा अन्वयार्थ स्पष्ट करतात, पर्यायी धोरणांची मांडणी देखील करतात, अनेकदा त्या संबंधी शिफारस देखील करतात. हे सर्व करत असताना अपरिहार्यपणे ते निर्णय प्रक्रियेत भाग घेतात, तिच्यावर प्रभाव टाकतात. व्ही पी मेनन, पी एस मेनन, आय जी पटेल, चिंतामणराव देशमुख अशा कितीतरी प्रभावशाली व कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची या संदर्भात नावे आहेत. अखिल भारतीय प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी निरनिराळ्या राज्यांच्या प्रशासनात काम करतात. ते काही काळ केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर जातात. याशिवाय त्यांची नेमणूक अनेक सार्वजनिक उपक्रमातून किंवा उद्योगातून होऊ शकते.
देशाच्या विकासाच्या कार्यात या सेवांचे योगदान महत्त्वाचे आहे. या सेवांतील अधिकाऱ्यांची भरती अखिल भारतीय पातळीवर स्पर्धा परीक्षा घेऊन गुणवत्तेवरून होत असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेस देखील त्यांचा हातभार लागतो. या सर्वांमुळे या सेवांना देशाची पोलादी चौकट म्हणण्यात येते. त्यानंतर एकात्मतेस देखील त्यांचा हातभार लागतो. या सर्वांमुळे या सेवांना देशाची पोलादी चौकट म्हणण्यात येते. त्यानंतर पुढे आपण न्याय व्यवस्था पाहूयात. बघा, भारत हे संघराज्य असलं तरी येथे न्यायालयांची एकात्मिक व्यवस्था आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयापासून खाली जिल्हा तालुक्यांपर्यंत न्यायालयांची एक साखळी आहे. ही न्यायालये केंद्रीय व राज्यांचे अशा दोन्हींच्या कायद्या संबंधीचे खटले चालवतात. त्यासाठी वेगवेगळी न्यायालये नाहीत. तर त्यातलं आपण सर्वोच्च न्यायालय सर्वात आधी पाहूयात. बघा, भारतीय राज्य व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयास महत्वाची भूमिका दिली आहे. ती त्याने व्यवस्थित पार पाडावी यासाठी त्यांना पुरेसं स्वातंत्र्य स्वायत्तता घटनेने प्रदान केलेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची रचना कशा प्रकारची असते तर ती पाहूयात. बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास सरन्यायाधीश नेमण्यात येतं. न्यायाधीशांच्या नेमणुका करताना राष्ट्रपतीने सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा सल्ला बंधनकारक मानला गेला आहे. 5 वर्षाहून अधिक काळ उच्च न्यायालयात न्यायाधीश असणारा किंवा 10 वर्षाहून अधिक काळ तेथे वकिली करणारा किंवा श्रेष्ठ विधिज्ञ न्यायाधीश होण्यास पात्र मानला जातो. वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर ते निवृत्त होतात. त्याआधी वाईट वर्तनाच्या कारणावरून त्याला राष्ट्रपती कामावरून काढू शकतात. परंतु त्यासाठी संसदेने आपल्या 19 सदस्य संख्येच्या बहुमताने व 1000 सदस्यांच्या 2/3 बहुमताने तसा ठराव संमत करावा लागतो. आतापर्यंत फक्त एकदाच असा ठराव करण्याचा प्रयत्न झाला होता. न्यायाधीशांचं वर्तन आक्षेपार्ह आहे हे न्यायाधीशांच्या समितीसमोर आधी सिद्ध व्हावं लागतं. निवृत्त झाल्यावर त्यांना देशात कुठेही वकिली व्यवसाय करता येत नाही. सेवेत असेपर्यंत त्यांचे तनखी कमी करता येत नाही. संसदेत त्यांच्या वागणुकीवर एरवी चर्चा करता येत नाही. न्यायाधीश निष्पक्ष स्वतंत्र बाण्याचे असावेत. आपले काम करताना त्यांच्यावर कोणताही दबाव राहू नये हा या तरतुदीमागचा उद्देश आहे. त्यानंतर पुढे सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा ही कशा प्रकारची आहे तर ती पाहूयात. बघा, सर्वोच्च न्यायालयास 3 प्रकारची कार्यकक्षा घटनेने ठरवून दिलेली आहे. त्यामध्ये पहिली आहे प्रथम सुनावणी, दुसरी आहे अपील केल्यावरची सुनावणी व तिसरी आहे सल्ला देण्याचे कार्य. तर त्यातली सर्वात पहिली पाहूयात, प्रथम सुनावणी. बघा, काही खटले त्यामध्ये पहिली आहे प्रथम सुनावणी, दुसरी आहे अपील केल्यावरची सुनावणी व तिसरी आहे सल्ला देण्याचे कार्य. तर त्यातली सर्वात पहिली पाहूयात, प्रथम सुनावणी. बघा, काही खटल्यांची प्रथम सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच होऊ शकते. केंद्र व राज्य या 2 किंवा अधिक राज्य यांच्यातील खटले प्रथम सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी येऊ शकतात. नद्यांच्या पाणी वाटपासंबंधीचे खटले मात्र त्यांसाठीच्या न्यायाधिकरणाकडे जातात. याशिवाय मूलभूत अधिकार भंग झाल्यास त्यासंबंधीच्या याचिकांची सुनावणी प्रथम सर्वोच्च न्यायालयात होऊ शकते. तसे ती उच्च न्यायालयात देखील होऊ शकते. दुसरी सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा आहे अपील केल्यावरची सुनावणी. बघा, दिवाणी, फौजदारी व घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीच्या खटल्यात देशातील कोणत्याही न्यायालयांच्या निर्णयातले आहे असं प्रमाणपत्र त्या न्यायालयाने द्यावं लागतं. असं प्रमाणपत्र दिलं नसलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या खास परवानगीने असे खटले पुढे येऊ शकतात. या सर्व बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आणि सर्वांवर बंधनकारक मानला जातो. त्यानंतर पुढची कार्यकक्षा आहे सर्वोच्च न्यायालयाची तिसरी, ती म्हणजे सल्ला देण्याचे कार्य. बघा, एखाद्या महत्वाच्या कायद्याच्या प्रश्नासंबंधी
राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मानू शकतात. आतापर्यंत किमान 9 वेळा असा सल्ला राष्ट्रपतींनी मागितल्याची उदाहरणं आहेत. हा सल्ला सरकारवर बंधनकारक नसला तरी इतर न्यायालये त्यात व्यक्त झालेली मते स्वतःवर बंधनकारक मानतात. हे प्रश्न कायद्याचे नसतील तर सल्ला देण्याचे सर्वोच्च न्यायालय नाकारू शकतं. त्याचं स्थान थोडक्यात पाहूयात. बघा, भारतीय राज्यव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाची 2 बाबतीत महत्वाची भूमिका आहे. घटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयही रक्षक आहे. सरकारच्या कायद्यामुळे अथवा निर्णयामुळे आपल्या हक्कांचा भंग होत आहे असं वाटल्यास त्यासंबंधी कोणीही सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करू शकतं. न्यायालयाला त्यात तथ्य आढळल्यास तो निर्णय किंवा कायदा असंवैधानिक आणि रद्दबातल असल्याचं न्यायालय जाहीर करू शकतं. याला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणण्यात येतं. उदाहरणार्थ 1969 मध्ये इंदिरा गांधी सरकारने केलेले बँकांचे राष्ट्रीयकरण हे या कारणासाठी न्यायालयाने रद्दबातल केलेले होते. असाच अधिकार घटनेच्या इतर भागांच्या बाबतीत देखील न्यायालयास आहे. घटनेशी विसंगत कोणताही कायदा किंवा कारवाई सरकार करू शकत नाही, ती रद्दबातल ठरविली जाऊ शकते. या संदर्भात घटनेचा योग्य अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयासच आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. असा अर्थ लावताना न्यायालय घटनेत व कायद्यात भर घालत असते. उदाहरणार्थ मूलभूत अधिकारासंबंधी निर्णय देताना प्रत्येकास स्वाभिमानाने जगण्याचा आणि म्हणून उदरनिर्वाहाचे साधन निवडण्याचा अधिकार आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. समतेच्या हक्काचा अर्थ लावताना राखीव जागा ठेवण्यावर 50% मर्यादा घातली आहे. न्यायाधीशाची नेमणूक करताना सरन्यायाधीशांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. 356 कलमाखाली संसदेचा संमतीदर्शक ठराव राष्ट्रपतींवर बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. 356 कलमाखाली संसदेचा संमतीदर्शक ठराव झाल्याखेरीज राज्याची विधानसभा विसर्जित करता येणार नाही असं म्हटलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. सर्वात महत्वाचं म्हणजे घटना दुरुस्ती करून सुद्धा घटनेच्या मूलभूत ढाच्यात बदल करता येणार नाही किंवा न्यायालयाचा हा पुनर्विलोकनाचा अधिकार काढून घेता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या सर्वातून भारतात कायद्याची सत्ता व घटनेचे सार्वभौमत्व भक्कम पायावर उभं राहतं. अलीकडच्या काळात काही महत्वाच्या प्रश्नांवर संसद किंवा कार्यकारिणी निर्णय घेत नसल्यामुळे सार्वजनिक जीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण होताना दिसते. अशा वेळेस त्या बाबतीत हस्तक्षेप करून न्यायालयाने निर्णय दिला. किंवा यमुना नदीत सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा, याला न्यायालयीन संवेदनशीलता म्हणायला हवं. त्यांच्या कार्याची ही एक आगळी बाजू समोर येते आहे. सरकारच्या कारवाईमुळे ज्यांच्यावर परिणाम झाला आहे त्यानेच न्यायालयात दाद मागावी असा सर्वसाधारण नियम असला तरी जेथे सार्वजनिक जीवनास धोका निर्माण होतो तेथे कोणालाही अशी जनहितार्थ याचिका करण्याचा अधिकार न्यायालयाने मान्य केला आहे. त्यातून सरकारची लोकांप्रती असलेली जबाबदारी अधिक परिणामकारक झाली आहे. न्यायालयाने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे राज्यव्यवस्थेतील त्यांच्या भूमिकेचं महत्व हे वाढलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण आता घटक राज्यव्यवस्था पाहूयात. बघा, भारत हे एक संघराज्य असलं तरी त्यातील घटक राज्यांच्या वेगवेगळ्या अशा घटना नाहीत. त्यासंबंधीच्या घटनात्मक तरतुदी त्यांचा समावेश भारतीय घटनेतच करण्यात आलेला आहे. त्यात सर्व घटक राज्यात देखील संसदीय लोकशाहीची योजना करण्यात आली आहे. ही व्यवस्था बरीचशी केंद्रातील व्यवस्थेच्या धर्तीवर आहे, तथापि तिच्या काही वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत, थोडक्यात पाहणार आहोत. त्यातला सर्वात पहिला आहे राज्यांतील विधानमंडळ. बघा, संसदेप्रमाणे घटक राज्यात देखील विधानमंडळ आहेत.
काही मोठ्या राज्यात ती दोन गृहांची असतात, विधानसभा व विधान परिषद अशी त्यांची नावं. बाकी राज्यात फक्त विधानसभाच असते. विधानसभेची सदस्य संख्या त्या त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी अधिक आहे. त्यात सुद्धा अनुसूचित जाती जमातींसाठी त्यांच्या राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा आहेत. साधारणपणे विधान परिषदेची सदस्य कमी अधिक आहे. त्यात सुद्धा अनुसूचित जाती जमातींसाठी त्यांच्या राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा आहेत. साधारणपणे विधान परिषदेची सदस्य संख्या विधानसभेच्या एक तृतीयांश असू शकते. विधानसभा हजर सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने व एकूण सदस्यांच्या बहुमताने ठराव करून नवीन विधान परिषदेची तरतूद करण्याबाबत किंवा त्यांच्यासाठीची तरतूद काढून टाकण्याची शिफारस संसदेस करू शकते. अशा रीतीने आंध्र प्रदेशाची विधान परिषद काढून टाकण्यात आली आहे. विधान परिषदेतील एक तृतीयांश सदस्य विधानसभेकडून निवडले जातात. आणखी एक तृतीयांश सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्था करतात. एक बारा सदस्य प्रत्येक पदवीधर व शिक्षक निवडतात. बाकी सदस्यांची निवड समवर्ती सूचित असलेल्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार आहे. अशी विधेयक संमत झाल्यावर राज्यपालाकडे त्यांच्या संमतीसाठी पाठविण्यात येतात. राज्यपालांची संमती दिल्यास त्यांचं कायद्यात रूपांतर होतं. राज्यपाल संमती नाकारू शकतात किंवा ते विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. विधान परिषदांना विधानसभेने संमत केलेल्या विधेयकास संमती नाकारण्याचा निर्णायक अधिकार नाही. ते विधेयक विधानसभेने दुसऱ्यांदा संमत केल्यास राज्यपालाकडे पाठविले जात. वित्तीय विधेयकावर विधान परिषद फक्त चर्चा करू शकतं. ती संमत करण्याचा अधिकार सर्वस्वी विधानसभेचाच आहे. राज्यातील मंत्रिमंडळावर अंकुश ठेवण्याचा अधिकार मात्र संसदेप्रमाणे विधानसभेला आहे. त्यानंतर पुढे आता आपण राज्यपालाविषयी माहिती घेऊया. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून 5 वर्षासाठी होते. त्याआधी राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतात. राज्यपाल मुख्यमंत्री व त्यांच्या सल्ल्यावरून मंत्रिमंडळ नेमतो. सामान्यपणे तो मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून आपले अधिकार वापरत असला तरी स्वतःच्या मर्जीनुसार वापरावायचे त्यांचे अधिकार राष्ट्रपतींच्या तशा अधिकारांपेक्षा अधिक आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असल्याचा घटनेत उल्लेख नाही. परंतु सरकारच्या कारभारासाठी मंत्रिमंडळ विधानसभेस जबाबदार असल्यामुळे तसे अनुमान करणे संयुक्तिक आहे. परंतु राज्यपाल मंत्रिमंडळ नेमू शकतो किंवा बडतर्फ करू शकतो हे करताना मंत्रिमंडळास विधानसभेत बहुमत आहे की नाही हे विधानसभेतच ठरावे हे आता न्यायालयाने म्हटलं आहे. तथापि अनेक बाबतीत राज्यपाल हा राष्ट्रपतींचे हस्तक म्हणून कार्य करताना दिसतात. राज्यातील कारभाराबाबत ते नियमितपणे राष्ट्रपतींना अहवाल पाठवतात. विशेषतः राज्याचा कारभार घटनेनुसार चालला आहे की नाही या संबंधी ते शिफारस करतात. विधेयकांना ते संमती नाकारू शकतात किंवा ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. राज्यातील विद्यापीठांचे ते कुलपती असतात. कुलपती या नात्याने घ्यायचे निर्णय ते आपल्या मर्जीनुसार घेऊ शकतात. राज्यातील अविकसित भागांबद्दल आणि अनुसूचित जमाती व विभागांबद्दल त्यांना खास जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्वांवरून लक्षात येतं की घटक राज्यांच्या स्वायत्तेवर बऱ्याच मर्यादा पडतात. राज्यातील पक्ष व्यवस्था कमजोर असेल तर ही स्वायत्ता आणखीनच कमी होते. त्यानंतर पुढे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी माहिती घेऊयात. बघा 1950 मूळ घटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या कलम 40 मध्ये असं म्हटलं होतं की राज्याने ग्रामपंचायती स्थापन करून त्या स्वराज्य संस्था म्हणून कार्य करू शकतील इतके अधिकार त्यांना द्यावेत. 1950 दशकात देशाच्या वेगवेगळ्या भागात
पंचायती राज्यव्यवस्था राज्य संस्था स्थापन होऊन त्या कमी अधिक कार्यक्षमतेने कार्य करत होत्या. राजीव गांधी पंतप्रधान असताना याबाबत घटनेतच व्यवस्था असावी असं सरकारला वाटू लागलं. त्यातूनच 1992 मध्ये 73वी व 74वी घटना दुरुस्ती करून त्या संबंधीची कलम घटनेचा 9वा व 9अ भाग म्हणून जोडण्यात आली. घटनेत स्थानिक आपल्याला लक्षात ठेवायचं की स्थानिक संस्थांसंबंधी काही ढोबळ स्वरूपाच्या आकृतीबंधाच्या रूपाच्या तरतुदी फक्त या दुरुस्तीने करण्यात आल्या आहेत. हा विषय राज्यसूचीतील असल्यामुळे या तरतुदीस अनुरूप तपशीलवार कायदे त्या त्या घटक राज्यांनी करायचे आहेत. येथे फक्त घटनात्मक तरतुदींचाच विचार करायचा आहे. तर सर्वात पहिले आपण ग्रामीण भागातील पंचायत राज पाहूयात. बघा, राज्यातील ग्रामीण भागासाठी त्रिस्तरीय संस्था असाव्यात. जिल्हा स्तरावर त्या खालील 20 लाखावरील लोकसंख्येच्या भागासाठी व गाव पातळीवर अशा त्या संस्था असाव्यात. त्यांच्या सदस्यांची निवड प्रत्यक्षपणे लोकांनी करावी. या पंचायतीत तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागा असाव्यात. स्त्रियांसाठी 1/3 जागा राखीव असाव्यात साठी राखीव जागा असाव्यात. स्त्रियांसाठी 1/3 जागा राखीव असाव्यात. पंचायत प्रमुखांच्या जागा देखील अशी तरतूद असावी. पंचायतीची मुदत 5 वर्षांची असावी. त्याआधी त्या विसर्जित केल्या गेल्या तरी 6 महिन्यातच पुन्हा निवडणुका घ्याव्यात. त्या स्वराज्य संस्था म्हणून कार्य करू शकतील इतके अधिकार त्यांना असावेत. विशेषत आर्थिक विकास व न्यायासंबंधी जमीन सुधारणा, लघु सिंचन प्रकल्प, शिक्षण, मत्स्योत्पादन इत्यादी संबंधीचे हे अधिकार असावेत. ही कार्य करता येण्यासाठी पुरेशी कर साधने त्यांना असावीत. त्यासाठी राज्याच्या महसुलात त्यांना हिस्सा मिळावा तो ठरविण्यासाठी व राज्याने द्यायचे अनुदान ठरविण्यासाठी राज्याने दर 5 वर्षांनी एका वित्त आयोगाची स्थापना करावी. त्यांचा अहवाल व त्यावरील कारवाई विधानसभेस कळवावी. पंचायतीच्या निवडणुका निपक्षपाती होण्यासाठी राज्यपालांनी एक राज्य निवडणूक आयोग नेमावा. त्यांचा प्रमुखाचा दर्जा स्वतंत्र असावा. त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार राज्यास असू नये. त्यानंतर पुढची स्वराज्य संस्था ही नागरी स्वराज्य संस्था. बघा, राज्यातील नागरी भागांसाठीही अशाच तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यात मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका, 3 लाखावरच्या वस्त्यांसाठी म्युन्सिपाल्टी आणि त्याहून खाली नगरपंचायती असाव्यात असं म्हटलं आहे. या संस्थांमध्ये देखील स्त्रिया, अनुसूचित जाती जमातींसाठीचं प्रतिनिधित्व ग्रामीण पंचायतीसारखेच आहे. या संस्थांची मुदत 5 वर्षांची ठेवण्यात आलेली आहे. त्याआधी त्या बरखास्त केल्या जाऊ शकतात. रस्ते इत्यादींसंबंधीचे अधिकार त्यांना द्यायचे आहेत. राज्याच्या वित्त आयोगाने त्यांच्यासाठी राज्य सरकारने द्यायच्या अनुदानासंबंधी शिफारसी करायच्या आहेत. राज्य निवडणूक मंडळाने या संस्थांच्या निवडणुकांची व्यवस्था करायची आहे. या घटना दुरुस्तीने जिल्हा नियोजन समिती व नागरी नियोजन समितींना कायद्याने मान्यता दिली आहे. त्यांच्या रचनेसंबंधी व अधिकारासंबंधी कायदे राज्यांनी करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये व्यवस्था व त्याचा अर्थ, संरचना, संसदीय शासन प्रणाली ही कशा प्रकारची असते, संसद, संसदेची रचना व संसदेचे कार्य, त्याचप्रमाणे पंतप्रधान व मंत्रिमंडळ, प्रशासकीय सेवा, न्याय व्यवस्था, घटक राज्य व्यवस्था व स्थानिक स्वराज्य